महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता हे ते त्यांना विचारलं पाहिजे। मी त्यांना जिथं आणून त्यांना मोहोळ तालुक्याची ओळख मी करून दिलेली आहे। ते मोहोळ तालुक्यातला एक कार्यकर्ता ओळखत नव्हता। ते इथं आले मला म्हणले जिल्हा परिषदला मला मी त्याला फक्त मुंबईमध्ये ओळखायतो की आमच्या तालुक्यातला पोरगा आहे म्हणून। आमच्या इथले त्यांचे वडील हे आमच्या वडिलांचे कार्यकर्ते त्या काळातले म्हणजे शहाजीराव पाटलांच्या विरोधातली ही माणसं। त्यामुळे मी बँकेत बसल्यावर बँकेत ते आले मला म्हणले मला तर आत बोलायचं आहे। म्हणलं बोलायचं कोण नसते शिपाई आहे म्हणलं कोण बोलत आहे नाही म्हणले मी उत्सुक आहे मोहोळमधून ह्याच्यातून नरखेड मतदार ओपन झालता आणि मला माझी राष्ट्रवादी या तालुक्यात सांभाळायची होती आणि मला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय इंटरेस्ट नसतो नव्हता। मला इंटरेस्ट होता आमदारकीत उद्याचा पवारसाहेबाचा उमेदवार निवडून द्यायचा आणि म्हणून माझ्यापासून मनोहर भाऊसारखा चांगला कार्यकर्ते आमच्या पक्षाचे गेले होते। त्यामुळं माझी मानसिकता थोडी खचली होती की कदाचित आपण यावेळेला आमदार आणू का नाही आणि म्हणून करता मग मी बेरजेत राजकारण करायचं मला तिथलं जिल्हा परिषद निवडून आणायची होती आणि तिथं जे सक्षम आमचे उमेदवार होते त्यांना जरा ते अडचण होती म्हणून ते उभा राहत नाही म्हणले होते। त्यामुळे मी तिकीट दिलेलं आहे अभिमानानं सांगेन। माझ्या पक्षानं आजपर्यंत मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पवारसाहेबांनी एकही तिकीट त्यांच्या मर्जीने दिलं नाही। आमदारकीचं सुद्धा मी मीडियासमोर सांगतोय म्हणजे एवढा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं। त्यामुळं आता ते काय वागतात मी कसं त्यांना सांगतो। आता कुणाला तरी वाटत असतं की आता कसं आहे मी काय पवारसाहेब आवडत नाही पण पवारसाहेबावर टीका केली की मीडियात झळकते। तसं मोहोळ तालुक्यामध्ये माझ्यावर टीका केली असं त्याला वाटत असेल। अशी चर्चा आहे